श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजपर्यंत तुमचे नवस पूर्ण झालेले नाही आहेत तर अशा पद्धतीने आपण नवस केला तर बऱ्याच वेळेला अगदी चोवीस तासाच्या आत आपली इच्छा पूर्ण झालेली आहे आपल्याला प्रचिती आलेली आहे असे अनुभव तुम्ही स्वतः सांगाल तुम्ही इतरांना या पद्धतीने नवस करायला सांगाल कारण या पद्धतीने नवस केला तर शंभर टक्के एक हजार एक टक्का आपली इच्छा पूर्ण होणारच आहे आणि आपला नवस पण पूर्ण होणार आहे पण पहिली गोष्ट आपल्या आजूबाजूला ना जेवढे चांगले लोक आहेत तेवढे वाईटही लोक आहेत नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्रमैत्रीण चांगले नातेवाईक चांगले शेजारी आहेत तर त्यातला एक टक्का तरी असे आहेत की जे तुमचं मनोबल म्हणजे असं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील तुमच्या मनाचं खच्चीकरण करतील पण तिथेच आपण हरायचं नाही आहे आणि अशा लोकांना तर प्रत्युत्तर द्यायला कधीच जायचं नाही आहे त्यांच्या तोंडी कधीच लागायचं नाही आहे कारण ह्या ज्या व्यक्ती आहेत ते स्वतःचे कर्म तर खराब करतच करत आहेत आणि जर आपण त्यांच्या नादी लागलं तर आपण आपले कर्म खराब करून घेत आहेत आणि जेव्हा आपले कर्म खराब होतात तेव्हा आपल्याला कोणत्याही सेवेचा कोणत्याही उपायांचा फायदा होत नाही हे त्रिवार सत्य आहे आणि जी समोरची व्यक्ती आता बोलते तिला ही गोष्ट नॉर्मल वाटते पण बघा प्रत्येकाची विचार वेगळे आहेत प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे जी गोष्ट मला चूक वाटते ती तुम्हाला बरोबर वाटू शकते आणि जी गोष्ट तुम्हाला बरोबर वाटते ती गोष्ट मला चूक वाटू शकते कारण हा ही आपापली विचार करण्याची क्षमता आहे आपले आपले हे विचार आहेत त्यामुळे पहिली गोष्ट ना एकमेकांच्या म्हणजे तोंडाला तोंड देण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही ना, ना तिथून साईडला व्हा पण त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नका आणि जी समोरची व्यक्ती बोलतेय ना आता तिला ही गोष्ट कळत नाहीये की माझे जे आता कर्म आहेत ज्यामुळे समोरच्याचं मन दुखत आहे किंवा काय समोरच्याला त्रास होत आहे आपण हे वाईट बोलत आहोत हे आपल्याला तर फेडणं फेडणंच आहे पण आपल्या वाईट कर्माची फळं आपल्यानंतर आपल्या मुलाबाळांना सुद्धा फेडणं आहेत हे सत्य आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि समोरच्याला वाईट बोलताना समोरच्याचं मन दुखवताना हजार वेळा विचार करा कारण समोरच्याचं वाईट होईल का हो नाही होईल माहीत नाही पण तुम्हाला त्याचं फळ नक्कीच फेडावं लागणार आहे आणि तुम्हाला जरी नाही तर तुमच्या मुलाबाळांना तुम्ही जे आता वागताय ते फेडावं लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता बघा जेव्हा म्हणजे आपल्याला एखाद्या देवांना नवस करायचा असतो भले स्वामी असतील गणेश भगवान असतील महादेव असतील श्रीकृष्ण असतील कोणीही आपण ज्याही देवांना मानतात ज्याही गुरूंना मानतात त्यांना आपण या पद्धतीने नवस करा शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होईलच होईल पण पहिली गोष्ट हे की प्रांजलीने गुरुचरित्राची सेवा केली तिचं एवढं सगळं चांगलं झालं चला मी गुरुचरित्राची सेवा करणार अमकं अमकं आहे त्यांनी महादेवांची सेवा केली त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही आता मी ती सेवा करणार यांनी श्रीकृष्णांची सेवा केली ती इच्छा त्यांची इच्छा पूर्ण झाली आता मी हे करणार पहिली गोष्ट हे तुम्ही सोडून द्या तुम्ही सुरुवातीला हे ओळखा आपल्या मनाला विचारा की माझं श्रद्धास्थान कोणतं आहे माझा विश्वास कुठे आहे ज्यांचं नाव घेतल्यानंतर माझं मन एकाग्र होतं मला कोणतेच विचार माझ्या डोक्यामध्ये येत नाहीत आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं की ह्यांचं आणि माझं कुठेतरी नातं आहे असं मला वाटतं ते तुम्ही बघा आणि ते देव आपलं श्रद्धास्थान तुम्ही ओळखा बघा देव तर सगळे एकच आहे देव एकच आहे पण त्या देवांनी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत तर तुम्ही कोणत्या अवतारामध्ये कोणत्या देवांना तुम्ही शरण गेलेले आहात आणि म्हणजे अगदी त्यांच्याकडे बघितलं त्यांचं नाव जरी घेतलं तर तुम्ही भाऊक होता तुम्ही हे तुम्ही सुरवातीला ओळखा आपण हे ओळखलं म्हणजे आपला विश्वास दृढ आहे आपली श्रद्धा दृढ आहे आणि आपल्याला हे ऐक हे आहे माझी ही शंभर टक्के इच्छा पूर्ण होणारच होणार आहे हे आपण आता ओळखलं त्यानंतर आता आपण आज आपण स्वामींबद्दल बोलणार आहोत तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या देवांचं सुद्धा करू शकतो आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं एक श्रीफळ घ्यायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे खडीसाखर घ्यायची खडीसाखर घ्या साखर घ्या पेढा घ्या काहीतरी गोड आपल्याला घ्यायचं आहे आपण केंद्रामध्ये गेलो केंद्र नसेल दत्त मंदिरामध्ये गेलो दत्त मंदिर नसेल तुम्ही आला ज्या देवांना नवस करायचं आहे आपण तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आपलं अगोदर नाव मनातली मनात बोलायचं त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि डोळे बंद करू नका आपले स्वामी दत्त महाराज जेही देव आहेत त्यांच्याकडे बघत की माझा विश्वास आहे डोळे खाली घालू नका त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघून किंवा त्यांच्या चरणांकडे बघून तुम्हाला वाटतं तिथं किंवा त्यांचं पूर्ण त्यांना सगळं बघत राहून अगदी अंतकरणातून त्यांना विनंती करा की महाराज असा असा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे ही ही गोष्ट आहे आणि हे हे मला असं असं करायचं आहे जे तुमचं काय आहे ना ते तुम्ही बोला ही एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा माझ्या आजूबाजूला कुणी आहे मग ते काय म्हणतील मी रडू कसा मी बोलू कसा एवढा वेळ थांबू कसा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा हा विचार कराल ना त्यावेळेला तुम्ही समजून जा की तुमचा विश्वास दृढ नाहीये तुम्ही पूर्णपणे महाराजांशी एकाग्र झालेले नाही आहात जेव्हा आपण पूर्णपणे स्वामींना शरण जातो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तिसरा कोणी व्यक्ती येत नाही आपल्या आजूबाजूचा आपल्याला काही दिस दिसत नाही त्यावेळेला आपण समजून जायचं की माझी इच्छा जी आहे ती स्वामींपर्यंत पोचत आहे आणि माझी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुम्ही स्वामींना बोलता इकडून कोण येत आहे इकडून कोण येत आहे मागचा काय म्हणेल पुढचा काय म्हणेल मी रडलं तर लोक काय म्हणतील नाही त्यावेळेला तुम्ही एक एवढं एकाग्र होऊन जा आणि मला तर बघा बऱ्याच वेळेला असं मी सांगताना सुद्धा मी भाऊक होऊन जाते कारण ते एकरूप आपण होऊन जातो जेव्हा मी तुम्हाला सांगते ना की ज्या वेळेला मी खरं खरं म्हणजे महाराजांसमोर सो, असं मी घरी सुद्धा ना फोटो समोर जेव्हा म्हणजे महाराजांसोबत काही बोलत असते किंवा त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला भाऊक होऊन जाते तर एक हे आपलं असं नातं असायला हवं की ह्या महाराजांसमोर मी आले ना माझं सगळं काही हे आहे मला रडायचं इथे आहे मला बोलायचं इथे आहे मला राग इथे काढायचा आहे मला प्रेम इथे व्यक्त करायचं आहे माझं सगळंच काही इथे आहे जेव्हा आपण हे करायला तेव्हा आपल्याला अनुभूती प्रचिती यायला सुरुवात होते तर ते आपण घेऊन सगळं काही बोललं आणि स्वामींना तिथे आपल्याला मी तुम्हाला पेढे अर्पण केलेल चांदीचा मुकुट अर्पण करेल किंवा हे करेल ते करेल असं काहीही बोलायचं नाही स्वामी असं असं करा या क्षणापासून आजपासून ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आपल्या चरणी एक सेवा रुजू करत आहे सेवेला सुरुवात करत आहे मी स्वामी चरित्र सार अमृताचे एकशे आठ पाठ करेल मी सव्वा लाख जप एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण करेल स्वामी मी एकशे आठ दिवस रोज केंद्रामध्ये येईल आणि तुमच्या एकशे आठ आरत्यांना उपस्थित राहील स्वामी मी रोज येऊन आपल्या मन मठामध्ये जे औदुंबराचं झाड आहे मी त्याला रोज एवढ्या एवढ्या प्रदक्षिणा करेल स्वामी रोज येऊन मी इथे जे काही भले एक पेढा आणा चमचाभर साखर आणा रोज प्रसाद मी इथे वाटेल मी मठामध्ये येऊन रोज ही ही सेवा करेल मी गुरुचरित्राचे एवढे एवढे पारायण करेल ह्या अशा सेवांचा नवस बोला ना की मी हे अर्पण करेल ते अर्पण करेल स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या लंगोटाची किंमत एवढी नाही आहे की जेवढं म्हणजे ब्रह्मांडाची किंमत आहे तेवढी ते त्यांची त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या लंगोटाचं मोल आहे असे ब्रह्मांड नायक आहेत आणि आपण कोण आहोत की त्यांना म्हणजे हे छोटीशी गोष्ट मी तुम्हाला हे देणार मी तुम्हाला देणार कोण आहोत कोण आपण आपण कोणीच नाही आहेत आज तुम्ही नवस का करताय की तुमच्याकडे ती गोष्ट नाही आहे तुम्ही खाली आहात आणि तुम्ही महाराजांना म्हणताय की तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला हे देईल इथेच आपण चुकतो आहोत ठीक आहे आजपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं आपल्याकडून चूक झाली सोडून द्या ते अज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला माहीत नव्हतं चूक कधी असते जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहीत झाली आणि आपण तरीही ती गोष्ट करतो याला चूक म्हणतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि ती आपल्याकडून घडून जाते तर ती चूक नाही तेव्हा आपण अज्ञानी असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची समज नसते त्यामुळे आधी माझ्याकडून असं झालं तसं झालं या गोष्टींचा विचार करू नका तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं आज आपल्याला माहीत आहे ना आपल्यामध्ये बदल करा आणि ही गोष्ट लक्षात ठेवा आपण कधीही समोरच्याला बदलू शकत नाही आपल्याला स्वतःला बदलावं लागेल तर आपल्याला दुनिया बदललेली दिसेल आपण समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका तो व्यक्ती बदलणार नाही आपण स्वतःमध्ये बदल करा आपोआप समोरचा व्यक्ती स्वतःमध्ये त्याच्यामध्ये बदल करेल दुसऱ्यांवर आपली मत लादण्याचा प्रयत्न करू नका ते बदल आपल्यामध्ये करा तुम्हाला बघून समोरच्याचं मत परिवर्तन आपोआप होईल ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या लक्षात घ्यायच्या आणि अमुक व्यक्ती मला त्रास देते ती व्यक्ती मला असं बोलते ती व्यक्ती तसं बोलते तर बघा चोराला समोरचा चोरच दिसणार वाईटाला समोरचा वाईटच दिसणार पिनाऱ्याला समोरचा पिनाराच वाटणार तो त्याचा दोष आहे तो आपला दोष नाही त्यामुळे आपण ज्याही सेवेत आहात ज्याही देवांच्या गुरूंच्या तिथे रममान राहा पूर्णपणे श्रद्धेने विश्वासाने सेवा करत रहा, सेवा करताना कधीही दिवस मोजू नका कधीही वेळ बघू नका सेवा करत राहा कोणतेही देव कोणतेही गुरु अगदी व्याजासकट आपल्या सेवा आपले जे सेवा करतोय ना ते आपल्याला परत करतात फक्त आपली तेवढी श्रद्धा असायला हवी तो संयम आपल्यामध्ये असायला हवा कारण बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या नशिबामध्ये नसतात आणि स्वामी त्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये आपलं नशीब बदलून आपल्याला देत असतात त्यामुळे विश्वास ठेवा संयम ठेवा जी आपण सेवा नवस बोलत आहोत तू ते त्या दिवशीपासून करायला सुरुवात करा, करा। मग पुढचं स्वामी बघून घेतील तुम्हाला ते कधी द्यायचं आहे किंवा द्यायचं आहे काय आणि जेव्हा अगदी निस्वार्थपणे तुम्ही सेवा कराल ना तर तुम्हाला स्वामींकडे काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही की स्वामी मला हे द्या तुम्ही काही मागण्याच्या आधीच तुम्हाला स्वामी सर्व काही देतील फक्त बघा स्वामी हे कोणत्याही वस्तूंचे कोणत्याही तुमच्या काय देता याचे भुकेले नाही स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत सेवेचे भुकेले आहेत त्यामुळे भक्ती, त्या भक्ती मनापासून करा जास्तीत जास्त सेवा करा तुम्हाला जी अतिशय प्रिय सेवा वाटते जी सेवा करण्यात तुम्हाला गोडी वाटते ती सेवा तुम्ही अगदी रममाण होऊन करत चला त्या सेवेचा नवस बोला अगदी ती सेवा पूर्ण होण्याच्या आत शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण झालेली असेल आणि आपली इच्छा पूर्ण जरी झाली तरीही आपण जी सेवेचा जो बोलला आहे मी एवढी एवढी सेवा करेल ती सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे ही सेवा करत असताना सुत सुतकाल पिरियड्स आले तेवढे दिवस स्किप करा त्याच्यानंतर सेवा चालू ठेवा गावाला गेल्यानंतर सेवा तुम्हाला शक्य असेल तर करा घरी करा पण ती सेवा पूर्ण करा म्हणजे स्वामीसुद्धा आपल्याला नशिबात ज्या गोष्टी नाहीत त्या आपल्याला देतील तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला असा नवस बोलायचं आहे आणि सेवा आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थ